सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असेल धुळ्याच्या वाडीभर रोड होमगार्ड प्रशिक्षण केंद्राजवळ असलेल्या झोपडपट्टीतील निराधार वृद्धांना व परितक्त्या महिलांना धुळ्याच्या बालमित्र फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडून दिवाळीचा फराळ व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले बालमित्र फाउंडेशन ही सेवाभावी संस्था गेल्या आठ वर्षापासून धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात निरंतर गरीब गरजू व निराधार व्यक्तींना दिवाळीत फराळ व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करीत आहे याआधी नगाव कापडणे वरखेडी बिलाडी वाडीभोकर सोनगीर मोहडी येथे असे उपक्रम राबवण्यात आले असून या व्यतिरिक्त सोनगीर अजंग पालघर नाशिक कन्नड पिंपळनेर येथील आदिवासी व हुशार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करणे वृक्षारोपण करणे व तसेच निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांना वेळोवेळी सन्मानित करण्याचे काम देखील ही संस्था करीत आहे संस्थेच्या सामाजिक कार्याला अजून हातभार लागल्यास संस्था भविष्यात अधिका अधिक सामाजिक उपक्रम राबवेल असे आश्वासन संस्थेचे संचालक सदस्य श्री व्ही जी पाटील सर यांनी केले तसेच फक्त निराधार व अत्यंत गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळावा यासाठी आमचा प्रयत्न कायम असेल अशी भावना संस्थेचे उपाध्यक्ष श्री यशपाल सरवणे यांनी व्यक्त केली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा प्रभाताई परदेशी यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामे केल्याबद्दल सौ शारदा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला यशस्वी करण्यास सहसचिव श्री मुकेश बोरसे सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाळणकर आशाताई पाटील रूपचंद पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश बोर्से यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले